नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र, महाराष्ट्रात नव्या आघाडीची घोषणा, आगामी निवडणुका एकत्र लढणार। छत्रपती संभाजी राजे मॅनेज झाल्यासारखे वाटतात, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा गंभीर आरोप, बैठकीत बोलू न दिल्याचा आरोप। सोनाली फोगटला देण्यात आले होते ड्रग्स, गोव्याचे डीजीपी म्हणाले पीए सुधीर व सुखविंदर सिंहने दिले अंमली पदार्थ, प्रकृती बिघडल्याने वॉशरूमला नेले। कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत पुन्हा वाढ, निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहिती तफावत, न्यायालयाचे चौकशीचे आदेश। व्हिडिओ तयार करून तरुणाची आत्महत्या, जज साहेब माझा हा शेवटचा जबाब, पोलिसांनी माझ्याकडून पैसेही घेतले आणि गुन्हाही दाखल केला। गुलाम नबी आझाद नवा पक्ष स्थापन करणार, काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी, सोनियांना म्हणाले राहुल गांधींना उपाध्यक्ष केल्यामुळे काँग्रेस बर्बाद। सरन्यायाधीश रमन्नांची आज निवृत्ती, कोर्टातच ज्येष्ठ वकील दुष्यंत यांना अश्रू अनावर, रमन्नांना म्हणाले तुम्ही लोकांचे न्यायाधीश। मुंबईत 1264 किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त, अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडली, आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले। आणि 1000 कोटीचा घोटाळा, आदित्य ठाकरे अस्लम शेख यांच्यावर कारवाई करा, किरीट सोमय्यांची मागणी। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। वडवणी तालुक्यातील मौजे पिंपरखेड येथील रहिवासी असणारे ईश्वर काळे हे शेतकरी बैलाला धुण्यासाठी गावाशेजारील बंधाऱ्यावर गेले असताना अचानक बैलाचा तोल जाऊन बंधाऱ्याच्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना आज सकाळी 9 वाजता घडली असून पोळ्याच्या सणादिवशी बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांमधून दुःख व्यक्त केलं जात आहे। तर याच बंधाऱ्यावर गेल्या वर्षीही याच ठिकाणी एकाच घरातील तिघांना जलसमाधी मिळाली होती। याच ठिकाणी पुन्हा आज पोळ्याच्या सणादिवशी बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। बीड येथील IDFC बँकेत नोकरीला असलेल्या सुदर्शन शिवाजी वाघ राहणार माटेगाव तालुका बीड हे गेवराई येथील वसुलीचे काम पाहतात। ते आज सकाळी पाचेगाव येथील महिला बचत गटाची वसुली करून पाडळशिंगी मार्गे गेवराईकडे जात होते। यावेळी गेवराईकडून आलेल्या 2 दुचाकीस्वारांनी त्यांच्या पाठीवरील पैशाची बॅग हिसकावून बीडच्या दिशेने पोबारा केला। बॅगमध्ये त्यांनी कलेक्शन केलेले 95,610 रुपये होते। त्यांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते। त्यांनी तात्काळ गेवराई पोलिसांना फोन लावून माहिती दिली। त्यावेळी गेवराईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली। आरोपीच्या मागावर पथक पाठवले असून लवकरात लवकर आरोपींच्या मुसक्या बांधू असेही त्यांनी यावेळी सांगितले। केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील दादाराव संजय कसबे वय 30 वर्षे यास पत्ते जुगार खेळण्याची सवय होती। जुगार खेळताना हरलेले व जुगार खेळण्यासाठी घेतलेले पैसे परत का देत नाही असे म्हणत सतत पैशाची मागणी करून सतत मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्या जात असलेल्या त्रासास कंटाळून दिनांक 24 ऑगस्ट रोजी राहत्या घरातील आडूला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली असून या प्रकरणी त्याची आई पार्वती संजय कसबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध इसुपोडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। बीड बसस्थानकासमोरील बंजारा हॉटेलच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये जुगाराच्या अड्ड्यावर काल सायंकाळी पोलिसांनी छापा मारला असता जुगार खेळताना 12 जुगारी मिळून आले। त्यांच्याकडून रोख 34,080 रुपये तर जुगाराचे साहित्य मोबाईल असा एकूण 93,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक विलास हजारे, पोलीस नाईक शिवदास घोलप, पोलीस अंमलदार किशोर गोरे, विनायक कडू, बालाजी बस्तेवाड, गणपत पवार यांनी केली। गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी अवैध धंद्याविरोधात कारवाईचे आदेश दिलेले आहेत। त्यानुसार निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत व संजय तुपे यांच्या नेतृत्वाखाली पथके गठीत केली असून 24 व 25 ऑगस्ट रोजी अवैध दारूविरोधात 8, ऑनलाईन चक्री जुगार, सुरट जुगारावर प्रत्येकी 1 व कल्याण मटका जुगारावर 3 अशा एकूण 13 कारवाया केल्या।
यात लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला असून 20 जणांना पकडले. 4 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पेठबीड हद्दीतील 6 व शिरूर ठाणे हद्दीतील 1 अशा 7 वॉन्टेड आरोपींना अटक केली. त्यांना संबंधित पोलीस ठाण्यांच्या स्वाधीन केले. गेवराई तालुक्यातील सिरस मार्ग येथील सरपंच व उपसरपंच निवडीला हिंसाचाराचे गालबोट लागले. तरटेवाडी आणि सिरस मार्गच्या ग्रामस्थांमध्ये निवडणुकीनंतर मारहाण व दगडफेकीचे प्रकार घडले. नवनिर्वाचित महिला सरपंचासही मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवारी 2:30 सुमारास घडली. गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी सुभाष शिंदे, गेवराई. सुसंस्कृत पिढी निर्माण होण्यासाठी प्रत्येक घरात अध्यात्माचा थोडासा तरी ओलावा असला पाहिजे. त्यासाठी शाळा महाविद्यालयातून अध्यात्माचे शिक्षण दिले गेले पाहिजेत व सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेततळे उभारून ठिबक सिंचनाद्वारे सेंद्रिय पद्धतीने शेती आणि फळबाग करावी असे आवाहन समाज प्रबोधनकार तथा हबप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले. आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत आजबे, अण्णासाहेब चौधरी, डॉक्टर शिवाजी राऊत, बलभीम सुमरे, यशभाई आजबे, किशोर नाना हंबर्डे, सुनील नाथ, काकासाहेब शिंदे, सुधीर जगताप, जगन्नाथ ढोबळे, भाऊसाहेब भुले, बाळासाहेब महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी उत्तम बोडखे, आष्टी. बळीराजाचा सर्वात आवडता असलेला बैलपोळा हा सण शुक्रवारी मोठ्या उत्साहात तेलगाव येथे साजरा करण्यात आला. यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या बैलांना विविध सजावटी करून व आकर्षक रंगीबेरंगी झुली घालून बैलांच्या वाजत गाजत भव्य मिरवणुका काढल्या. तेलगाव येथे मानाच्या बैलजोड्या मिरवल्यानंतर पोळा सणास प्रारंभ झाला. हनुमान मंदिरात प्रदक्षिणा घालून नंतर घरी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांचे थाटात विवाह लावले. त्यानंतर बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला. एकूणच तेलगाव येथे बैलपोळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. नेता लाईव्ह चॅनलसाठी बालाप्रसाद जाजू, तेलगाव. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.